हा पूर्ण बिझनेस जो डेव्हलप होतो, जी ओळख निर्माण होते, ती फक्त एका लोगो वरती असते. तर आपण आज बघूयात लोगो डिझायनिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सो डिअर स्टुडंट, आज आपण अडोब इलस्ट्रेटर मध्ये प्रॅक्टिकली वर्क तुम्ही कशा प्रकारे करू शकता किंवा एखाद्या प्रोजेक्ट बेसवरती तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता हे आज आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रोजेक्टवरती काम करता, ठीक आहे, तेव्हा एखादा फॉर्मॅट तुमचा रेडी असणं खूप गरजेचं आहे. किंवा उदाहरणार्थ एखादा लोको आहे, त्याचा बिझनेस आहे जिम रिलेटेड, ठीक आहे, मी जस्ट या बिझनेस पुरतच मर्यादित बोलत नाहीये. आपण ओव्हरऑल सगळे काही बिझनेस आहेत आपल्या वर्ल्डमध्ये, आपल्या दुनियेमध्ये जेवढे काही बिझनेस आहेत त्या प्रत्येक बिझनेसशी लोगोशी कनेक्टेड असतो. जो बिझनेस आहे तो लोगोशी कनेक्टेड असतो, ठीक आहे. हा पूर्ण बिझनेस जो डेव्हलप होतो, जी ओळख निर्माण होते, ती फक्त एका लोगोवरती असते. तर मग या बिझनेसचा पर्टिक्युलर लोगोमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, एका बिझनेसला पर्टिक्युलर लोगोमध्ये कशा पद्धतीने तुम्ही दाखवताय हे तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती डिपेंड असतं. म्हणजे काय की तुम्हाला उदाहरणार्थ की एखादा बिझनेस आहे फिटनेस रिलेटेड, त्याने नवीन जिम स्टार्ट केली आहे, त्याला लोगो हवा आहे, ठीक आहे. तर बिझनेस बेस्ट पॉईंट काय आहे की त्याला फिटनेस, ठीक आहे, तुम्ही तिथे बिल्डरमध्ये बिल्डिंग बॉडी बिल्डिंग मधला बिल्डर दाखवू शकता किंवा एखादा डंबल्स वगैरे काहीही त्याची ओळख निर्माण होईल असं काहीतरी एखादं कॅरेक्टर डिझायनिंग करून तुम्ही त्याला तिथे देऊ शकता. तर सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे काय, तुम्हाला ज्यावेळेस लोगो बनवायचा, तुमच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया असेल ती फ्री एखाद्या पेपरवरती किंवा एखाद्या बुकमध्ये नोटबुकमध्ये तुम्ही स्केच करा, ठीक आहे. स्केच करताना तुमच्या डोक्यामध्ये अशी काही क्रिएटिव्हिटी निर्माण करा की वेगवेगळे शेप ड्रॉ करून बघा, जसं की मी आत्ता करतोय, ठीक आहे. असे ड्रॉ करत असताना त्या बिझनेसचा काय बेस्ट पॉईंट आहे, म्हणजे की त्या बिझनेसमधनं काय लोकांना दाखवायचं, काय सर्व्हिस आहे, हे तुमच्या लोकांमधनं दिसणं खूप गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करा. स्टार्टिंग आता तुमचं ड्रॉईंग झालंय, त्याच्यानंतर त्याचा एखादा रेफरन्स म्हणून, ठीक आहे, तुमची एखादी स्केचिंग चांगली नसेल, तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे, तुम्ही बेस्ट, तुमच्या डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी जी आहे ती जास्त प्रमाणात आहे, ठीक आहे. ती क्रिएटिव्हिटी जी आहे तुमची ती स्केचिंगमध्ये दिसत नाहीये, पण ती तुमच्या डेस्कटॉपमध्ये ऑटोमॅटिकली दिसून येईल. कारण काय की इथे आपण सॉफ्टवेअरवरती काम करत असतो, ठीक आहे. फक्त आपल्याला स्केचिंगमध्ये काय दाखवायचं की बाबा मला इथे पर्टिक्युलर हा पॉईंट दाखवायचा, इथे हा दाखवायचा, इथे त्याचं नाव असलं पाहिजे, एवढंच दाखवायचं, ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्ही त्याची एक रेफरन्स इमेज म्हणून फोटोशॉपमध्ये किंवा इलस्ट्रेटरमध्ये ओपन करा, ठीक आहे. लोगो जो आहे तो मोस्टली अडोब इलस्ट्रेटरमध्ये जो क्रिएट केला जातो किंवा कोरलड्रॉमध्ये, पण तुम्ही ज्यावेळेस इलस्ट्रेटरमध्ये बनवता त्यावेळेस तुम्हाला खूप सारे इफेक्ट्स तयार करायला मिळतात. त्याच्यामुळे मित्रांनो आपण इलस्ट्रेटरमध्ये बनवूया. हा दुसरी एक गोष्ट मित्रांनो, तुम्हाला एकदा लोगो डिझायनिंग ज्यावेळेस आलं, मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा लांब होतोय, आजचा खूप लेसन जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा आहे, कारण की आज आपण प्रॉपर स्टार्टिंग पासून ते क्लायंटला तुम्ही कसे डिलिव्हर करणार इथपर्यंत हा व्हिडिओ आहे, ठीक आहे. सर्वात महत्वाचा पॉइंट की तुम्ही ह्या लोगोची कामं कशी घेणार, ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन अशा खूप साऱ्या वेबसाईट आहेत की तिथनं तुम्ही लोगो डिझायनिंगची कामं घेऊ शकता, जसं की freelancer.com, fiverr.com किंवा 99designing. इथे तुम्ही एवढे जास्त प्रमाणात लोगो डिझायनिंगची कामं घेऊ शकता आणि ते जे काम असतात ते डॉलरमध्ये असतात. त्याच्यामुळे मित्रांनो आजचा हा टॉपिक जो आहे तो खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला ग्राफिक डिझायनर बनायचं असेल. आणि मित्रांनो तुम्ही आतापर्यंतही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
इथे तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग त्याचबरोबर अॅनिमेशन किंवा व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड सॉफ्टवेअर जे आहेत ते आपल्या मराठी भाषेमध्ये शिकायला मिळणार आहेत. तर आपण आज बघूयात लोगो डिझायनिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी आपण जाऊयात आपल्या डेस्कटॉप वरती. चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत माझ्या डेस्कटॉप स्क्रीनवरती. आपण जे काही आपण स्केच केलेलं असेल ते आपण अडोब इलस्ट्रेटरमध्ये ती इमेज आहे ती आपण ओपन करूयात. ठीक आहे, या टाईपमध्ये मी ते बनवलेलं आहे. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण काय करूयात, सर्वप्रथम याच्या अलाइनमेंटसाठी तुम्हाला पर्टिक्युलर रोलरचा यूज नेहमी करावाच लागेल. कारण की तुम्ही ज्यावेळेसही लोगो बनवत असाल तर तो प्रॉपर अलाइनमेंटमध्ये येण्यासाठी तुम्हाला रोलर हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, रोलरचा शॉर्टकट काय आहे, कंट्रोल आर. रोलरने काय करतो, मी प्रॉपर एक अलाइनमेंट करतो या टाईपमध्ये. आणि मी काय करतो, एक सिंपल रेक्टॅंगल ड्रॉ करतोय. ओके, त्याचा कलर जो आहे तो मी ब्लॅक करतोय. त्याच्यानंतर सिंपल मी याची कॉपी करतोय. अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून मी करतोय, कारण की शिफ्टने तुम्ही बघू शकता की याची अलाइनमेंट जी आहे ती एकदम प्रॉपर येते. ठीक आहे, आणि मी काय करतोय की याची जी हॉरिझॉन्टल स्पेस आहे तर तो मी कमी करतोय. अल्ट प्रेस करून कमी करतोय म्हणजे जेणेकरून आपल्याला जो स्पेस आहे तो दोन्ही साईडने कमी करायचा आहे. परफेक्ट, शो. आता त्याच्यानंतर आपण काय करावं, हा जो स्पेस जेवढा आहे तेवढाच आपल्याला तो स्पेस हवा आहे. त्याच्यामुळे मी काय करतोय, सिंपल याची परत एक मी कॉपी करून घेतोय, शिफ्ट आणि अल्ट प्रेस करून, आणि याला मी इथे ठेवतोय. हा सिलेक्ट करतोय, अल्ट प्रेस करतोय आणि याला ऑटोमॅटिकली छोटं करतोय. मी हे डिलीट करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर मी अल्ट प्रेस करून याला कॉपी करतोय, त्याला प्रॉपर रोटेट करतोय. रोटेट करताना मी अल्ट शिफ्ट प्रेस करून करतोय, कारण की मला एक प्रॉपर ते मिळेल आणि याचे मी हे सेंटरला ठेवतोय. ठीक आहे, मेक शुअर की हे दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या अटॅच झालेल्या पाहिजेत. हे जे आहेत ते आपण इथपर्यंत घेऊयात. मी ह्या तिन्ही याची कॉपी करून घेतोय आणि मी अल्ट प्रेस करून या टाईपमध्ये करतोय. त्याच्यानंतर राईट क्लिक करतोय, रिफ्लेक्ट आणि हॉरिझॉन्टल ओके करतोय. तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला की पेंटूलने हा जो वरचा शेप आहे तो आपल्याला क्रिएट करायचा. ठीक आहे, याच्या सेंटरपासून मी असं इथपर्यंत हे घेतोय, अल्ट प्रेस करून मी ते जे आहे ते या टाईपमध्ये घेतोय. त्याचा कलर जो आहे तो आपण सेकंड घेऊ. अल्ट प्रेस करून मी त्याला इथे ठेवतो आणि सिंपल कंट्रोल डी करतोय. कंट्रोल डीने काय होतंय की आपला जो हा स्पेस आहे दोन्ही ऑब्जेक्टमधला तो सेम स्पेस इथे ऑटोमॅटिकली कॉपी होऊन जाईल. तर मी तिन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय आणि एकदा बघतोय की तिन्ही ऑब्जेक्ट सेंटरला आहेत का. ओके, थोडंसं इथे घेतोय मी. ठीक आहे, लुक्स गुड. आता मी काय करतोय की इथे मी तुमच्या कंपनीचं नाव म्हणजे जे मेन सब टायटल सॉरी जे टायटल आहे त्याचं आपण नाव घेऊयात, फिटनेस. आणि त्याचीच कॉपी मी खाली करतोय, आपण घेऊयात मॅन क्लब.
ठीक आहे. आता मी हे जे रेफरन्स इमेज आहे ती आपली डिलीट करतो. आता आपल्याला काय करायचं आहे की इथपासून इथपर्यंत जी अलाइनमेंट आहे तिथे आपल्याला फिटनेस ठेवायचं. सिंपल शिफ्ट प्रेस करून जे काही तुम्ही करत असाल तर ते शिफ्ट प्रेस करून करत चला. ठीक आहे, रेंज टू बॅक. आता इथे तुम्हाला कळेल की इथे प्रॉब्लेम काय होत आहे. ठीक आहे, इथे सिलेक्ट करून मी त्याचा फॉन्ट जो आहे तो चेंज करूयात. आपण जो फॉन्ट चांगला तुम्हाला वाटेल तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही यूज करू शकता, जो फॉन्ट सुटेबल वाटेल तो. इव्हन तुम्ही गुगलवरूनही फॉन्ट डाउनलोड करून ते यूज करू शकता. सिंपल मी हा फॉन्ट यूज करतोय. त्याला मी थोडस वरती ठेवतो, त्याची अलाइनमेंट जी आहे तर ती एकदम प्रॉपर आली आहे. ठीक आहे, त्याचा कलर मी ब्लॅकच ठेवतोय. आणि इथे सिंपल मी एक लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे, मॅन्स क्लब हे आपलं सबटायटल असल्यामुळे इथे काही आपल्याला हायलाईट करण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपण याचा फॉन्ट साईज जी आहे तर ती एकदम छोटी ठेवूयात. आणि त्याचं मी स्पेसिंग जे आहे तर ते अल्ट प्रेस करून ॲरोने मी जास्त करतो आहे. त्याच्यानंतर असा कलर जो आहे तो आपण ऑरेंज घेऊयात. हा कलर, ऑरेंज कलर मी का घेतोय, ऑरेंज कलर हा जो आहे तो खूप एनर्जेटिक वाटतोय. म्हणजे की हा खूप क्लीन, म्हणजे एकदम ऑरेंज कलर बघितल्याच्या नंतर आपल्याला कसं की एकदम एनर्जी आल्यासारखं होतं. दॅट्स वाय मी हा जो ऑरेंज कलर आहे तो मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. ठीक आहे, याच्यात हवं तर तुम्ही ग्रेडियंट टाकू शकता. ग्रेडियंट कसं फील करायचं आहे, ऑलरेडी आपण ग्रेडियंटवरती एक सेपरेट व्हिडिओ बघितलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ग्रेडियंट जो आहे तो तुम्ही या टाईपमध्ये घेतोय. दोन ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय आणि आय ड्रॉपरने मी तो ग्रेडियंट देतोय त्याला. लुक्स गुड. हवं तर इथे तुम्ही त्याची फॉन्ट साईजही फॉन्ट सगळं काही चेंज करू शकता. मी आपण हा ठेवूयात, हा छान वाटतो. आणि हे जे आहे तर ते थोडंसं चांगलं नाही वाटत आहे. दॅट्स मी काय करतो आहे त्याला इथे ठेवतो आहे. ठीक आहे, याची साईज जी आहे तर ती आपण कमी करूयात. किंवा हवं तर याला एक हा ग्रेडियंट देऊन टाकूयात. हा, हे एकदम मस्त वाटतंय. अलाइनमेंट यांची आपण या साईडला करतोय. जर ही प्रॉपर वाटत नसेल तुम्हाला तर रोलरचा यूज करून आपण करू शकतो. शिफ्ट प्रेस करून मी त्याला मूव करतोय. डिलीट, लुक ॲट दिस. आता
तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल, याची काळजी करायची की एकदा कंट्रोल ए करून बघायचं की कुठे ऑब्जेक्ट तुमचा दुसरीकडे आहे का, हे जर नसेल तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, फाईल सेव्ह ॲज म्हणायचं आहे. सेव्ह ॲज म्हणल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स येतील, अडोब इलस्ट्रेटरची फाईल येईल, PDF, EPS, या ज्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे सेव्ह करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला ती फाईल JPEG, PNG किंवा एखाद्या इमेज फॉर्मॅटमध्ये जर हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, फाईल एक्सपोर्ट ॲज म्हणायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे जेवढे काही फॉर्मॅट्स आहेत अवेलेबल, इथे तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता. JPEG आपल्याला सिम्पल PNG करायचं आहे. हां, दुसरी गोष्ट, मेक शुअर की तुम्ही इथे ॲज यूज आर्टबोर्ड जर केलं तर तो पूर्ण जो आर्टबोर्ड आहे आपला व्हाईटवाला, हा जो व्हाईटबोर्ड आहे, आर्टबोर्ड जो आहे, तर तो प्रॉपर इमेजमध्ये शो होईल. त्याच्यापेक्षा काय करायचं आहे की आपल्याला तो नको आहे, तर तुम्ही जस्ट ओके करायचं आहे. इथे तुम्ही क्वालिटी तुम्ही याची बघू शकता, मीडियम, हाय किंवा अदरमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे ट्रान्सपरंट व्हाईट बॅकग्राऊंड कोणता हवा आहे ते तुम्ही घेऊ शकता, बट आपल्याला सध्याला ट्रान्सपरंटच हवा आहे. दॅट्स वाय आपण सिम्पल ओके करूयात. ओके केल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही ज्या लोकेशनवरती फाईल दिलेली आहे तिथे ती सेव्ह ॲज होईल, आणि ती PNG फाईल जी आहे ती तुम्ही तुमच्या फोटोशॉपमध्ये, मी जी दिलेली फाईल आहे तिथे तुम्ही टाकायची, आणि त्याच्यानंतर तुमचा जे लोगो असेल तो रेडी झालेला असेल. आपला नेक्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की तुम्हाला तुमच्या कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी थोडंसं जे आहे तर ते मॉकअप्स तयार करावं लागणार आहे. ते तुम्ही फोटोशॉपमध्ये करणार आहात. काय करायचं आहे की आपण अडोब इलस्ट्रेटरमध्ये जी फाईल क्रिएट केलेला आहे, जो लोगो क्रिएट केलेला आहे, तो PNG मध्ये सेव्ह करायचा आहे. आणि खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही ती PNG फाईल डाउनलोड करू शकता. ठीक आहे, ती डाउनलोड करून तुम्हाला सिम्पल तो लोगो तिथे टाकायचा आहे, सेव्ह ॲज करायचा आहे. दॅट सेट एवढंच करायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लायंटला तो मेल फॉरवर्ड करायचा आहे. मेलवरती पाठवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की क्लायंटला तिथे सांगा की हा पर्टिक्युलर लोगोचा कलर जो आहे तो आम्ही यामुळे घेतलेला आहे, आणि तुमचं नावाचा फॉन्ट कोणता आहे, तुम्ही जे टेक्स्ट टाकलेला आहे तर त्याचा फॉन्ट कोणता आहे, फर्स्ट टायटल कोणता आहे, सब टायटल कोणता आहे, हे क्लायंटला मेलवरती सांगा. म्हणजे क्लायंटला काय होणार आहे की तो अजूनही तुम्ही प्रोफेशनल वेने काम करताय हे त्याला कळून जाईल. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जाता जाता बेल आयकन नक्की दाबा, कारण की तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग अॅनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर जर मराठी भाषेमध्ये शिकायचे असतील तर ते आपल्या PK100.in या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तोपर्यंत मित्रांनो टेक केअर, बाय बाय.